आणि या प्रकरणी देशाने आता केंद्र सरकारने देखील याच्यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. 27% ओबीसी आरक्षण हे सरसकट लागू करावं. आपल्याबरोबर हरिभाऊ राठोड ओबीसीचे अभ्यासक आता आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत. हरिभाऊ राठोड जी, पहिल्यांदा साममध्ये मी आपलं तुमचं स्वागत करतो. पण आजचा जो कोर्टाचा जो काही निर्देश आहे की बाठिया आयोगाच्या अहवालानुसार या निवडणुका घ्या, म्हणजे खरं तर निवडणुकांवर एक ओबीसी आरक्षणाचं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं, पण आता या निर्देशाकडे तुम्ही कसं बघताय, तुमची प्रतिक्रिया काय राहतीय? निश्चितच या निकालाचं आम्ही स्वागत करतो. पण या निमित्ताने एक गोष्ट निश्चित झालीच, म्हणजे स्पष्ट झाली आहे की 11 मार्च 2022 रोजी हा बांटी आयोग नेमला आणि आज आपल्याला आरक्षण मिळालं, म्हणजे 3 महिन्यात आरक्षण मिळालं. हेच आम्ही सांगत होतो. त्यामुळे भुजबळ साहेब असो किंवा मागचं सरकार, यांच्या चुकीमुळे हे सगळं रखडलं होतं. दुसरं काही कारण नाही आहे. मागच्या सरकारने हेच काम जर मार्च 2021 रोजी केलं असतं तर आरक्षण आम्हाला जून 2021 रोजीच मिळालं असतं. 1.5 वर्ष हे आरक्षण रखडलेलं, याच कारण आहे केवळ मागच्या सरकारच्या चुका. या आघाडी सरकारने चुका केल्या, म्हणजे बांटी आयोग, म्हणजे ट्रिपल टेस्ट मधली जी पहिली टेस्ट होती, इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी डेडिकेटेड आयोग नेमा, एक्सपर्ट आयोग नेमा, परंतु ते काम त्यांनी केलं नाही. पहिल्यांदा निर्मूळ करायला दिलं, त्यांना पैसे दिले नाही, नंतर त्यांच्याकडनं काम काढून घेतलं आणि नंतर शेवटी कायदे पास केले, वटहुकूम काय केले, वटहुकूम त्यांचा खारिज झाला, कायदा त्यांचा बर्बाद झाला, हे सगळे नाटकं केले मागच्या सरकारने आणि त्याचा आम्हाला त्या भोगावं लागलं. आज मांडी आयोगाच्या माध्यमातून जरी हे आरक्षण हे झालं असेल तरी हे 27% आरक्षण मिळालेलं आहे, पण 50% वर असं काही जिल्हे आहेत जिथे 0 आरक्षण आहे, त्यांच्यासाठी आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. आणि हा प्रश्न इथला नाही आहे महाराष्ट्राचा, हा देशभर अशी मागणी होणार आहे, घटना दुरुस्ती करावीच लागणार आहे. तेव्हाच, नाहीतर भुजबळ साहेबांच्या जिल्ह्यामध्ये फक्त 2 आरक्षण आहे आणि जिल्हा परिषद मध्ये, आणि धुळ्यामध्ये फक्त 2 आहे, आणि 3 जिल्हे तर असे आहेत जिथे 0 आरक्षण आहे. पालघर आहे, आणखी 2 जिल्हे आहेत जिथे 0 आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती हा पुढचा मागणी, पूर्ण देशभर मागणी होणार आहे, घटना दुरुस्ती करा, जेणेकरून इंदिरा साहनी केस मध्ये जी बंधन घालून कॅप घालून दिली गेली होती ती जर हटली तर उद्या मराठा समाजालाही आरक्षण मिळू शकते आणि ओबीसी समाजाचं सुद्धा आरक्षण मिळू शकते. अगदी हरिभाऊ राठोड, जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण बघतोय की एकीकडे याच्या, म्हणजे तुम्ही तर या निर्णयाचं स्वागत करताय, पण दुसरी बाजू याची अशी आहे की असं पण म्हणलं जात आहे, म्हणजे याचिकाकर्त्यांनी सुद्धा ते म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने ही ओबीसींची संख्या ही ठरवण्यात आली आहे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. म्हणजे आडनावावरून जे काही सगळं केलं गेलेलं आहे, आडनावावरून तुम्ही अशा पद्धतीने हा ओबीसी आहे किंवा नाही हे ठरवू शकत नाही. काय वाटतंय तुम्हाला की याच्यावर पुनर्विचार होणं गरजेचं आहे का, राज्य सरकारकडूनही होणं गरजेचं आहे का? अगदी बरोबर. जी आकडेवारी आली आहेत ना, म्हणजे 37% आकडेवारी त्यांनी सांगितली आहे. आमचं म्हणणं आहे की 57% आहे. एक तर क्लरिकल मिस्टेक असली पाहिजे, असू द्या, परंतु आज आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचं सुतोवाच केलेला आहे. काही चुका असतील काही असतील तर ते तुम्ही नंतर चॅलेंज करू शकता, परंतु आज आपल्याला आरक्षण अबाधित झालेलं आहे. त्यामुळे ज्या 37% म्हटलं तरी 27% आरक्षण मिळतं, त्यामुळे 27% कमी झालेलं नाही. तर लोकसंख्येचा हा जो प्रश्न आहे, नाहीतरी आमची मागणीच आहे की सगळ्या समाजाची जनगणना करा आणि ती जनगणना 100% करा, घरोघरी जाऊन करा, खरी असली पाहिजे, ती खोटी नसावी, जेणेकरून भविष्यामध्ये यांच्यासाठी बजेट आहे, यांच्यासाठी योजना आहे. हा जो त्याच्यामध्ये भटका आहे, विमुक्त समाज आहे, हा ओबीसी समाज अत्यंत मागास समाज आहे.